नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ऋग्वेद नाईक ब्लॉग्सवर. आणि दिवाळीच्या तुम्हाला व तुमच्या घरच्यांना सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि दरवर्षीच्या परंपरेनुसार आपण यावर्षी देखील छत्रपती शिवाजी महाराज यांचा किल्ला बनवणार आहोत, त्याचं एक छोटं व्हर्जन करणार आहोत. तर चला किल्ल्याची आता सुरुवात करूया. आणि तुम्हा सर्वांचा मी खूप जास्त आभारी आहे, तुम्ही आपल्या दरवर्षीच्या किल्ल्याच्या ब्लॉग्सना प्रचंड प्रतिसाद देता. एका व्हिडिओला आता जवळपास 3-3.5 लाख व्ह्यूज गेले आहेत, जे खूप जास्त आहेत माझ्यासाठी. असाच कायम सपोर्ट करत राहा, सबस्क्राईब करा चॅनलला. आणि हा जर व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा आपल्या सर्व बालमित्रांना, ज्यांना अजून जास्त उत्साह येईल, आपले परंपरा समजेल. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. तर मित्रांनो, जेवढी जागा आहे त्या जागेत कसं काय बसवायचं आहे ते मी जरा इमॅजिन करतो इकडे. किल्ला बनवण्यासाठी आपण नवीन विटा मागवल्यात, जुन्या विटा होत्या पण त्या तुटक्या फुटक्या आहेत, म्हणून आता नवीन विटा मागवल्यात. आता किल्ल्यासाठी आपण बाहेरून इथून पहिले पूर्ण एक भिंत बांधूया, त्यानंतर आतमध्ये छोट्या छोट्या भिंती करून एक सेंटरला थर बनवू. तर म्हणजे स्टेप कटच करायचं आपल्याला, बघू त्यानंतर थोडं काय एलिव्हेशन देता आलं तर त्यानुसार देऊ. सगळं सामान आपल्या इकडेला सगळं सामान आपल्या इकडे आलेलं आहे, तर आता एक एक लावून घेऊया. तर मित्रांनो, आता आतला आपण किल्ल्याचा भाग करतो आहे, तर यासाठी आपण खालती काय गेलं आहे, विटा ठेवल्यात आणि विटांच्या वर या प्लेट्स ठेवल्यात काँक्रीटच्या, आणि ह्याच्यावर आता वरचं स्ट्रक्चर बनणार आहे पूर्ण. तर वरचं स्ट्रक्चर आता बनवायला घेऊया. माझ्या मते थोडासा गोल टाईप काहीतरी शेप करायचं डोक्यात आहे, बघू आता कसं एक्झिक्यूट होतं आहे. आतमधला महाल झालेला आपला, आता वर अजून बनवायचं आहे, तर त्याचा अजून विचार करतो आहे मी नक्की काय करायचं. आता ह्याच्या आतमध्ये सगळं फिलिंग करून घेऊया आपण, ते सगळे लेअर केलेले आहेत. आणि आतमध्ये आता पॅकिंग टाकतो आहे ह्याच्या आम्ही, तर काही आमचे इम्पोर्टेड माणसं आणलेली आहेत आम्ही, हा प्रथम आहे. आणि इथे आम्ही आता सगळं काम करतो आहे आतमध्ये पॅकिंग टाकायचं. अजून एक लेबर आणला आहे आम्ही, इम्पोर्टेड लेबर आहे तो, इकडचा नाही लोकल. तर तो सूट बूटमध्ये आणि ब्लेझरमध्ये काम करतो हा लेबर आहे आमचा. तर पण हा खालचा एक थर बनवला, त्यानंतर इकडे एक थर बनवला, त्यानंतर इकडून एक असं वेगळं जरा कंपाऊंड दिलं आहे, त्यामुळे इथे बाल्कनीसारखं झालं आहे. परत वर एक थर आहे, आणि वर आहे आपली महाराजांना बसायची जागा, म्हणजेच मेघडंबरी. तर उद्या आता या सगळ्याला आपण मातीने लेपून घ्यायचं आहे आणि उद्या आपला किल्ला फायनल होऊन जाईल. तर आज जे आपण काम केलं त्यासाठी मी खूप मेहनत घेतली आहे, म्हणजे एवढा वेळ लागला हे सगळं काम करायला, एकट्याला कोणच मदतीला नव्हतं आणि सगळं एकट्याने मी केलं, त्यामुळे खूप मेहनत झाली. आणि त्या एकट्याने काम केलं नाही, एकट्याने जी जे सी बीने माती काढली ती सगळी आता घेऊन येतो आम्ही, थोडी थोडी जेवढी लागेल तेवढी, कारण ती खूपच जास्त निघालेली. आणि आता आपण किल्ल्याच्या आतमध्ये वगैरे टाकून त्याला लेपणार आहोत.
तुझं नाव काय? आणि तू काय करायला आलायस रुग्वेद दादाकडे? मराठीत मराठीत जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, मी बनवतो किल्ला. या तर मित्रांनो, जी माती आली आता आपण तिला वर आणि लेपून घेऊया मस्तपैकी अख्ख्या किल्ल्याला. तर चला काम सुरू करूया. सुरू करायचं बिच? येस. तर चला माती टाकायला घेऊया वर. आपण ही चिकट माती आहे ती सगळीकडे अशी भरून घ्यायची आहे आणि तिला लेपून लेपून घेऊ. तर आता माझे हात खराब होतील त्यामुळे मी शूट नाही करू शकणार. अभिजय मला माती दे थोडीशी. ओके. येस. आणि पूर्ण ह्याला आता आपण मातीने असं लेपून घेऊया. त्या गॅप्स असतात दोन विटांच्यामध्ये, त्यांच्यामध्ये आपण आता पॅकिंग भरणार आहोत आणि ह्या गॅप्स बंद करणार आहोत. एक आपल्याला प्लस पॉईंट आहे की माती ऑलरेडी ओली आहे, त्यामुळे ओली माती असल्यामुळे ही पटापट चिटकते ह्याला आणि सगळे गॅप्स पटकन भरले जातात. तर असेच आता सगळे गॅप्स पण भरून घेऊयात. आणि मी जसं तुम्हाला बोललो तसं या खड्ड्यांमध्ये पण आपण माती भरलेली आहे. बघा इथे भरले, आता हा खड्डा आहे, ह्याच्यात पण अशीच माती भरून घेऊया. आणि मग सगळे ह्याला पहिले माती भरू, मग आपण लेपायचं आहे पूर्ण किल्ल्याला. आपण सगळ्या सांध्यांना भरलंय, जिथे मोठे गॅप्स आले तिथे आपण मोठं भरलंय. आणि एन्फोर्समेंटसाठी आपण जे थोड्याफार ह्याचं असतं, नारळाचा काथ्या म्हणा किंवा मग चोडांचं सालं म्हणा, ती पण यात टाकलेली आहेत अजून मातीला क्रॅक कमी पडायला. आणि हे बघू शकता तुम्ही, आमचे बाल सैनिक आपल्याला मदत करत आहेत. बाल सैनिकांना खूप घाम आला आहे, ते दमलेले आहेत. ते डी विटॅमिन आहे बघा, घाम बघू शकता तुम्ही किती ते हिमतीने काम करत आहेत तरीसुद्धा. तसे आपण सगळे सांधे भरलेले आहेत इकडे, या ह्याच्यात सगळ्याच्यात पॅकिंग टाकलेलं आहे, इथे सगळं भरलेलं आहे. आणि आता आपण कुंभारांसारखं चिखलाचं पाणी बनवतो आहे. हे जे चिखलाचं पाणी आहे हेच आपण प्रत्येक विटेवर असं लेपून लेपून तिला असं रंगवणार आहोत. तर चला आता चिखल लेपूया आपण पूर्ण याला आणि मग आपला किल्ला जवळपास पूर्ण होईल. तर चला लेपायला घेऊयात. किल्ल्याला लेपून घेतलंय मातीनी आणि तुम्ही बघू शकता किती छान दिसतं आता आहे. पण खरी शान मावळे लावल्याशिवाय आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवल्याशिवाय नाही येणार. खालतीसुद्धा आपण ही बाउंड्री करून घेतलेली आहे. या बाउंड्रीतसुद्धा आपण आतमध्ये माती टाकली. इथे आपण साधारण गाव करणार आहोत. हे आपले परंपरेने चालत आलेले 40 ते 50 मावळे, टब भरून मावळे आहेत अक्षरशः. आणि आता आपण नवीन अजून मावळे आणलेले आहेत, कारण आता काय नो बजेट, आपल्याकडे बजेट नावाची भागच नाही आहे. डायरेक्ट आपण सँक्शन करतो आता, तर त्यामुळे आता हे सगळे मावळे एक एक करून लावून घेऊया. तर चला सुरुवात करूया.